महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि मागासलेल्या तालुका अशी ओळख असलेल्या जिवती तालुक्यात घडलेला हा प्रकार खालावलेल्या शैक्षणिक व्यवस्थेची पोलखोल करणारा ठरला. आसापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी चक्क दारू ढोसून शाळेत प्रवेश केला. झिंगाट अवस्थेत दोघेही पालकांना दिसून आले. संतापलेल्या पालकांनी दोघांना जाब विचारित धारेवर धरले. मध्येच आलेल्या एका तरुणाला महिलांनी चोप दिला. पालकांनी या दोघांचा व्हिडिओ बनविला. हा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी केंद्रप्रमुखांमार्फत संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे पालकांनी केली आहे. मुख्याध्यापक मेश्राम व सहाय्यक शिक्षक व्यंकटी भदाडे हे दोघे मद्यपान करून शाळेत आले होते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असलेल्या या शाळेत 3 शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील 2 शिक्षक नियमित शाळेत मद्यपान करून येत असल्याचे पालकांचा आरोप आहे. या दोघांची तक्रार पालकांनी अनेकदा केली होती, मात्र त्यांच्यावर कुठली कारवाई शिक्षण विभागाने केली नाही. ग्रामस्थांनी त्यांना अनेकदा सुधारण्याची संधीही दिली होती, त्याच्यात काही बदल झाला नव्हता. दरम्यान शुक्रवारला या दोघांनी कहरच केला. झिंगाट अवस्थेत दोघे शाळेत पोहोचले. त्यांचा प्रताप बघून पालक चांगलेच संतापले. पालकांनी या दोघांना धारेवर धरले. चौकशीनंतर या दोघांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.